आणि आता मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक बैठक बोलावली आहे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची. ही बैठक आहे मान्सूनपूर्व, या बैठकीत मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेणार असल्याची माहिती समोर येते. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची ही बैठक आहे. त्यामुळे राज्यात आता मान्सूनपूर्व तयारीला सुरुवात झाली आणि या संदर्भातला आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल जोरी. राहुल, काय नेमकं या बैठकीच्या आयोजनाचं कारण समोर आलंय? स्वतः आपल्या सर्वांना माहिती आहे की मुख्यमंत्री स्वतः हे राज्य आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख असतात आणि याच पार्श्वभूमीवर मान्सून पूर्व आढावा बैठक ही जी आहे ती आज आयोजित करण्यात आलेली. एकंदरीत पहिल्यांदा राज्यातील मान्सूनची परिस्थिती, याचबरोबर काही भागात ज्यावेळी नेहमी पूर परिस्थिती वाढत असते, आपल्या सर्वांना माहिती आहे की कोल्हापूर असेल, सांगली असेल, पाणी जर एकदम पडलं तर पुन्हा एकदा कर्नाटक विरुद्ध महाराष्ट्र हा देखील वाद अनेकदा उद्भवला आणि याचा मोठा फटका कोल्हापूर, सातारा, सांगली या भागाला सहन करावा लागलाय. दुसऱ्या बाजूला मुंबई देखील पावसाळ्यात नेहमी हाय अलर्टवर असते आणि अशा टप्प्यावर अगदी सर्व निवडणुका तोंडावर असताना, मग ते महानगरपालिका असतील, लोकसभा असतील, विधानसभा असतील, या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपत्तीमध्ये जर मोठा गोंधळ झाला तर ते सरकारला, अर्थातच मुंबई सरकारला हे परवडणार नाही आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही बारीकाव्यानं पाहिली जाईल, प्रत्येकाला योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीची काही गंभीर परिस्थिती आहे त्या त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील. याबरोबरच मुंबईत खास करून एकनाथ शिंदे यांचं एक विशेष लक्ष जे आहे ते पाहायला मिळत आहे, कारण अनेकदा मुंबई तुंबण्याचे प्रकार जे आहेत ते दरवेळी होत असतात, मात्र यावेळी ज्या ज्या ठिकाणी पंपिंग स्टेशन उभं आहेत, त्याची सध्याची कार्यपद्धती काय आहे, कितपत ते योग्य पद्धतीनं चालतायत, या सगळ्या पार्श्वभूमीवर आज ही आढावा बैठक पार पडणार आहे आणि त्यामुळं राज्यातील मान्सूनपूर्व या सगळ्या बैठकीला फक्त प्रशासकीयच नाही तर राजकीय दृष्ट्या देखील तितकंच मोठं महत्व आहे. स्वाती राहुल, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर या बैठकीचे अपडेट आपण इतरही बुलेटिनमध्ये घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद.